मराठी सिनेसृष्टीतील कॉमेडीचे बादशाह म्हणजेच भाऊ कदम यांच्या नशीबवान चित्रपटातील ब्लडी फूल जी आर ए हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आणि आता या चित्रपटातील भीरभीर नजर हे दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. हे उत्स्फूर्त गाणं अवधूत गांधी यांनी गायलं असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय. तर या गाण्याचे बोल शिवकुमार ढाले यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण अप्रतिम असल्याचं आपल्याला जाणवते. वेगळ्या धाटणीचं असणारं हे गीत भाऊंच्या कौटुंबिक आयुष्यात येणाऱ्या सुखद क्षणांचं दर्शन घडवते. एका सर्वसामान्य कुटुंबात होणारा हा बदल नक्कीच आनंददायी आहे. भाऊ आणि त्यांचं कुटुंब या गाण्यात हे भौतिक सुख भरभरून उपभोगताना दिसतायत. या गाण्याचं चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी आणि अतिशय सहजरित्या करण्यात आलं आहे, त्यामुळे हे अतिशय वास्तववादी वाटते. हे धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या मनावरती नक्कीच अधिराज्य करेल असं तरी प्रथमदर्शनी जाणवते. लँडमार्क फिल्म्स विधी कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट येत्या 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. फ्लाइंग गॉस फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप पराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे अशा कलाकारांच्या अप्रतिम भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तेव्हा मंडळी, हे गीत जर का आपण पाहिलं असेल तर अवश्य सांगा आपल्याला ते कसं वाटलं या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच मराठी सिनेविश्वातील लेटेस्ट अपडेट्स आणि हॅपनिंग जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका.